वेलकम टू इश्वणी गांभारू. इश्वणी गांभारूमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय लेसन 5 ग्रामर. सो लेट्स स्टार्ट हाजी मे माशो. सो पहिला ग्रामर पॅटर्न आहे एन नाउन प्लेस ए. ह्याला म्हणायचं ए हा ग्रामर पॅटर्न म्हणून इथे यूज होणार आहे. इकिमास किमास कायरिमास. इकिमास कांजी पण लक्षात ठेवायचं आहे आणि अर्थ पण. इकिमासचा अर्थ आहे गो जाण. किमास कम आलो आणि कायरिमास म्हणजे परतलो. आणि नाउन प्लेस म्हणजे इथे एक ठिकाण येईल म्हणजे कुठून आलो गेलो आणि परतलो. ह्या दोघांमध्ये जे ग्रामर पॅटर्न येतं त्याला ए म्हणतात. बघा वेन अ वर्ब इंडिकेट्स मुवमेंट बरोबर म्हणजे त्या प्लेस मधली आपली मुवमेंट आहे टुवर्ड्स अ स्पेसिफिक प्लेस द पार्टिकल ए इज यूज टू इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द मुवमेंट. आणि आपल्याला त्या पार्टिकल्स या ए पार्टिकल्स मुळे आपल्याला कळतंय. सो एक्झाम्पल पाहूया. सु पा ए इकिमास काय येणार. सु पा ए इकिमास म्हणजे सुपर मार्केटला चाललोय. गोइंग टू सुपर मार्केट. निहोन ए इकिमास म्हणजे गोइंग टू जपान मी जपानला चाललोय. काईशा ए कायरिमास रिटर्न टू कंपनी कंपनी मधून रिटर्न आलो. आता हे वर्ब बघा मास मास आहे म्हणजे ही ऍक्शन प्रेझेंट टेन्स मधले वाक्य आहेत. आता प्रश्न विचारताना सुद्धा ए हे पार्टिकल वापरलं जातं. दोको ए किमास का वेर आर यू गोइंग तू कुठे चाललायस बरोबर. दोको ए किमास का. मुव्हिंग टू नेक्स्ट. दुसरा ग्रामर पॅटर्न पाहतोय आपण. दोको ए मो इकिमासेन किंवा इकिमासेन दिशता हे आहेत निगेटिव्ह वर्ब. आधीच्या पहिल्या ग्रामर पॅटर्न मध्ये आपण काय पाहिलं होतं इकिमास किमास कायरिमास म्हणजे ते पॉझिटिव्ह वर्ब. आता जेव्हा निगेटिव्ह वर्ब मध्ये जातोय तेव्हा मो हा का कसा येतोय आणि तेही इंटरोगेटिव्ह वर्ड मध्ये तर ते आपण पाहतोय. इकिमासचं निगेटिव्ह काय येईल इकिमासेन आणि हा इकिमासेन देशता म्हणजे पास्ट टेन मधला निगेटिव्ह वर्ब आहे. When you want to deny everything mentioned in an interrogative sentence, you attach the particle mo to the interrogative and use the verb in its negative form. आधीच्या व्हिडिओज मध्ये ग्रामर्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल मोचा अर्थ सुद्धा मी सुद्धा वाताशी मो असं आपण पाहिलं होतं. आता वर्बला किंवा इंटरोगेटिव्ह मध्ये मो हा निगेटिव्ह फॉर्म मध्ये येतोय. एक्झाम्पल पाहूया. राईशु तोको ए इकिमास का नेक्स्ट वीकला कुठे जाणार आहे का. वेर आर यू गोइंग नेक्स्ट वीक. कुठे मग आपण कसं उत्तर देतो कुठेच नाही कुठे सुद्धा नाही. दोको मो इकिमासेन बरोबर कुठे सुद्धा नाही जाणार. दोको मो इकिमासेन आय एम नॉट गोइंग एनिवेअर. बघा आता नेक्स्ट आहे दारेमो किमासेन देशता. दारेमो किमासेन देशता म्हणजे दारे म्हणजे काय हु कोणी सुद्धा आलं नाही. किमास किमासचा अर्थ काय होता कम आणि किमासेन देशता म्हणजे केम नो केम नोबडी केम कोणी सुद्धा आलं नाही आलं नव्हतं पास्ट टेन्स मधलं. दारे मो किमासेन देशता. थर्ड ग्रामर पॅटर्न पाहतोय आपण. नाउन व्हेइकल दे इकिमास किमास कायरिमास. आता दे हे
पार्टिकल जे आहे त्याचा अर्थ आहे आता व्हेईकल म्हणजे मीन्स किंवा आपण म्हणतो ना ट्रान्सपोर्ट. हां मग ते त्या ट्रान्सपोर्ट मधून आलो गेलो आणि परतलो. म्हणजेच द पार्टिकल दे इंडिकेट्स अ मीन्स ऑर मेथड. नाउन्स रिप्रेझेंट्स अ व्हेईकल दॅट इज यूज इट टुगेदर विथ अ मुवमेंट. बरोबर म्हणजे नाउन मधून म्हणजे जे व्हेईकल्स आहे त्यामधून मी आलो गेलो. इंडिकेट हिज ऑर हर मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. आलं लक्षात? म्हणजे अजून एक्झाम्पल पाहूया. येते गो वाचता बघा बरं काय लिहिलेलं आहे हे. येस बरोबर. ताकुशी ताकुशी ते सांगा बरं हे काय. किमाश्ता. बरोबर. आता माश्ता म्हणजे काय आहे पास्ट टेन्स मधलं वाक्य. बरोबर म्हणजेच काय आहे आय केम बाय टॅक्सी. टॅक्सी मधून आलो होतो. बरोबर आलो होतो. ताकुशी ते किमाश्ता आय केम बाय टॅक्सी. टॅक्सी मधून आलो होतो. नॉर्मली घरात कोणी आलं किंवा आपण असं कॉमन प्रश्न विचारतो अरे तू कसं काय आलास. अरे मी बसने आलो मी टॅक्सीने आलो मी ट्रेनने आलो. तसं मग तिथे काय वापरणार आपण दे. देन मुव्हिंग नेक्स्ट शिनकानसेन दे इकिमाश्ता. आय वेंट बाय बुलेट ट्रेन. शिनकानसेन म्हणजे काय बुलेट ट्रेन मधून गेलो होतो. बघा हे पण माश्ता म्हणजे पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे. देन बासू दे काईशा ए इकिमास. बघा आता मगाशी आपण काईशा ए इकिमास म्हणजे काय पाहिलं होतं कंपनीला गेलो. आता कंपनीला तर गेलोय मग कंपनीला कशामधून गेलोय. बरोबर मग बासू दे बस मधून कंपनीला गेलो. आय गो टू वर्क बाय बस. बासू दे काईशा ए इकिमास प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. मूव्हिंग नेक्स्ट गाक्को. आठवते गाक्कोचा अर्थ काय आहे स्कूल. गाक्को कारा अरुईत्ते कायरी माश्ता. गाक्को कारा अरुईते कायरी माश्ता. अरुईतेचा अर्थ आठवतोय का. अरुईते म्हणजे काय वॉक चालणं है ना. आय वॉक होम फ्रॉम स्कूल. शाळेपासून कारा बघा स्कूल पासून चालत परतलो घरी गेलो म्हणजे आपण म्हणतो. अरुईते कायरी माश्ता. येस. पाचवा ग्रामर पॅटर्न पाहतोय. नाउन पर्सन किंवा ॲनिमल तो आणि अगेन नाउन. तोचा अर्थ आपण आधी पाहिलेला आहे सोबत विथ. हां आधीच्या ग्रामर पॅटर्न मध्ये हा तो आपण घेतलेला आहे. डुईंग समथिंग विथ अ पर्सन ऑर ॲनिमल द पर्सन ऑर ॲनिमल इज मार्क विथ तो पार्टिकल. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल बरोबर किंवा ॲनिमल सोबत आपण काहीतरी करतोय सोबत म्हणतो ना तो. एक्झाम्पल पाहूया. वाता शिवा मीरा सान तो गाको ए इकिमास. सोपं आहे की नाही. मी मीरा सान सोबत तोचा अर्थ काय आला सोबत स्कूलला चाललो. इकिमास आय एम गोइंग टू स्कूल विथ मीरा. वाता शिवा मीरा सान तो गाको ए इकिमास. आलं लक्षात तोचा अर्थ. नेक्स्ट सहावा ग्रामर पॅटर्न आहे. नानी नानी यो. नानी नानी यो हे काय आहे हे एक्सक्लॅमेटरी मार्क म्हणून आपण हे करतो यूज करतो आणि हे वाक्याच्या शेवटी येतं म्हणजे इट इज प्लेस ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. इट यूज टू इम्फॅसिस इन्फॉर्मेशन टू गिव जजमेंट. म्हणजे एखादी गोष्ट आहे की पार्टीला आपल्याला बोलवलंय बरोबर आणि मग आपण कसं म्हणा हो येस मी जाणार आहे. मग त्याला जॅपनीज मध्ये कसं म्हणा इकिमास यो.
कसं म्हणणार आपण, इकी मास यो, आणि मग अ हे असे सो सो देस यो, इट इज इट्स, आणि टेस्टी एखादी गोष्ट आपण काहीतरी टेस्ट करून बघतो, अरे इथे डिलिशियस आहे, टेस्टी आहे, मग ओइशी यो, ओइशी यो, कळला योचा अर्थ, सोपा आहे की नाही? सातवा ग्रामर पॅटर्न लास्ट, सो देसने, बघा सो देसने, इट शोज टू शो, इट यूज टू शो सिम्पथी ऑर ॲग्रीमेंट, म्हणजे एखाद्या गोष्टीला आपली कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगितलं आणि त्याच्यावर आपण शुअर असू तर आपण सो देसने असं म्हणतो. बघा एक्झाम्पल पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आश्तावा निचियो भी देसने, आपण हा क्वेश्चन म्हणजे एक्झॅक्ट क्वेश्चन नाही म्हणताय, पण उद्या संडे आहे का असं आपण म्हणतो ना, आश्तावा निचियो भी देसने, मग आपल्याला शुअर आहे हो उद्या तर संडे आहे, तेव्हा आपण म्हणा हा सो देसने, या हो येस इट इज, आले लक्षात? बघा क्वेश्चन क्वेश्चन नाही म्हणता येणार, पण आपण एक कन्फर्म करायला विचारतो आणि समोरचा पण कन्फर्म करून ते सांगतोय आणि ऍग्री आहे त्याला की हो उद्या संडे आहे, त्यावेळेस आपण उत्तर देताना सो देसने असं म्हणून उत्तर देणार. थँक यू मीना सान, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. ईश्वनी गांभारूला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माताने.